नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार. तर आता खूप जणांनी मला कमेंट्स केले होते गावचे जे ब्लॉग्स आहेत त्याच्यावरती की तुझं घराचं टूर हवं आहे, म्हणजे घर कसं आहे ते दाखव. तर जे झाडं मी लावले त्याच्याबद्दल मला इतकी माहिती नाही आहे, कारण ते पप्पांनी लावले आहेत. तर पप्पा तुम्हाला अर्धी माहिती सांगतील. तर हे माझे बाबा सतीश पवार. नमस्कार. आता हे कंटिन्यू करतील माझा ब्लॉग. तुमचं स्वागत आहे आमच्या फुरुजगावी गुजरवाडी. हे आमचं घर आहे छोटंसं. घराचं आम्ही नाव ठेवलं आहे गुलमोहर हाऊस. आणि आम्ही आपण जरा पाठी पाहाल तर हे आमचं ग्रामदेवत खेमदेवाचं मंदिर आहे. आणि ह्या खेमदेवाच्या मंदिराच्या समोरच आमचं, त्यांच्या मागे आमचं घर आहे. आणि आम्हाला उठल्यावर आम्हाला आमच्या गावदेव मंदिराचं दर्शन मिळतं. आणि या तुम्हाला मी हे असे आमची ही खाली आमची सगळी भाऊकीची घरं खाली गुजरवाडी खाली आहे. झाड आहे, दोन गुलमोहरचे झाड आहे, त्याच्यामुळे आम्ही गुलमोहर असं नाव ठेवलेलं आहे घराचं. इथे आम्ही एंट्रन्सला दोन, एक अशोकाचं झाड आणि इकडे एक अशोकाचं झाड लावलेलं आहे. एक दोन अशोकाची झाडं लावलेली आहेत. हे तगर आहे फुलांचं, दुसरं एक तगर इकडे नाव ठेवलेलं आहे. आणि दुसरी छोटी छोटी फुलांची झाडं लावलेली आहेत. जास्वंद आहे, वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आहेत. तसंच आत्तासुद्धा एक रातराणीचं झाड इथे लावलेलं आहे. नंतर हे वडाचं झाड आहे. या वडाचं झाडाला आम्ही बोन्झाय करणार आहे. जास्त वडाचं झाड, कारण वरती ओव्हरहेड वायर जातात, त्याच्यामुळे आम्ही त्याला बोन्झाय करून व्यवस्थित त्याला हे करणार आहे. सध्या लावलेलं आहे हे एक वर्षाचं झाड आहे लावलेलं. त्यानंतर हे नारळाचं झाड आहे. त्यानंतर आतमध्ये एक रातराणीचं झाड लावलेलं आहे. या साईडला वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदाची झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. नंतर ही हा चाफा आहे. हा आपल्या शंकराला खूप याची चाफ्याची फुलं शंकराला वाहिली जातात म्हणून आपण चाफ्याचं झाड लावलेलं आहे. त्यानंतर इथे छोटी छोटी झाडं आहेत पण ते आता गवतामुळे ती हे झालेली आहेत, त्याच्यावरती गवत आल्यामुळे. पण ते आता आम्हाला गवत काढायचं आहे. हे शोची झाडं लावलेली आहेत ह्या साईडला वेगवेगळ्या प्रकारची, ती गवतामुळे झाकली गेली आहेत. तशीच गुलाबाची झाडं ह्या साईडला गुलाबाची झाडं लावले आहेत. ही काजूची झाडं आणि त्याच्यावर झाकून दिल्यामुळे ती वाढ होत नाही आहे. ते आता आम्हाला जरा कटिंग करावं लागेल त्याची. तसंच हे तुळशीचं वृंदावन आहे. हे तुळशीचं वृंदावन आहे. तसंच हे जे झाड आहे हे जी छोटी छोटी फुलं येतात आपण प्राजक्त म्हणतो, प्राजक्त ते प्राजक्ताचं झाड आहे. त्याच्या आता फुलं सकाळी सगळी पसरलेली असतात. त्याच्या पाठीमागे एक कवटी चाफा आहे. तो चाफा असा कवटीसारखा येतो. त्यांच्या वेगळी गुलाबाची झाडं आहेत. ह्या सगळी गुलाब झाड आहेत. तर या ह्या साईडला हे गोकर्ण आहे. गोकर्ण म्हणतात त्याला, ह्याला फुलं दिसतील तुम्हाला. हे गोकर्णाचं झाड आहे. त्याला गोकर्णासारखी झाडं असतात. ते ब्लू कलरची झाड फुलं दिसतील तुम्हाला. बघा गोकर्ण आहे. नंतर हा आपला रुईचं झाड आहे, सफेद रुई. त्यानंतर हे मसाल्याचं झाड आलं आहे. ते मसाल्याचं झाड लावलेलं आहे. नंतर हे नारळा आंब्याची झाड आहे. नंतर आम्ही कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. इथे कढीपत्ता आहे, कढीपत्ता आहे. इथे ही अननस आहे. हा अननस आहे. आता सध्या आम्हाला इकडे यायला मिळत नाही, त्याच्यामुळे याची जरा साफसफाई करायला वेळ मिळाला नाही आहे. नंतर हा आंब्याचं झाड आहे. इथे एक मसाल्याचं झाड लावलं होतं, त्याचं रोप त्या झाडावर सोडलं होतं. इथे झाडांना पाणी घालायला आम्ही कनेक्शन काढून ठेवलेलं आहे. हे जामचं झाड आहे, सफेद जाम जे असतात ते जामचं झाड आहे. इथे शेवग्याचं झाड आहे. हे शेवग्याचं झाड आहे. त्याला त्याच्या पानाची भाजी फार सुंदर लागते. आणि ज्या दिवशी गोकुळाष्टमी असतो त्या दिवशी आवर्जून लोक शेवग्याच्या पानांची भाजी खातात. त्याच्या पाठीमागे आख्यायिका आहे, ते आपण पुढील भागात सांगू. तसंच हे काजूचं झाड आहे.
ह्या वर्षी गेल्या वर्षी खूप काजू आले होते याला. हे चिकूचं झाड आहे, सध्या चिकू लागलेले आहेत, पाहत असाल तुम्ही खूप लागलेले आहेत, पण ते अजून पिकलेले नाही आहेत, कच्चेच आहेत, त्यामुळे तुम्हाला ती टेस्ट नाही करता येणार. हे जी झाडं आहे रातांबा म्हणतो म्हणजे कोकम, ही कोकमाची झाडं आहेत, ही सहा कोकमाची झाडं आहेत. तसंच ही छोटी नारळ आहे, तिकडे एक नारळ आहे, आणि तिकडे पेरू, सीताफळ, रामफळ ही सगळी झाडं आहेत. तर ती गवतामुळे जर ती झाकली गेली आहे. इकडे पाहाल तर इकडे एक आंबा आहे, प्लस हे पण गुलाब, हे एक प्रकारचं जास्वंदीचं झाड आहे, पण ते गुलाबी कलरचं जास्वंद येतं, पूर्ण गुलाबी कलरचं असतं. हे फुलांचं झाड आहे, हे बेल आहे, हे बेलाचं झाड आहे. आता हे 2 वर्षाचं झाड आहे, आता त्याला बेल लागलेलं आहे, बघा पाहत असाल तर 2 वर्षाचं झाड आहे. आम्ही मुंबईवरून आणलेलं आहे, पण ते चांगलं जगलेलं आहे. या पुढे पाय सांभाळा खाली, जरा करंदी, करदीची झाड आहे, ते टाटे आहेत. ही पावसामुळे ही करदीची झाडं खूप येतात. हा आपूस आंबा आहे, कलम आहे, हा पण आपूस आंबा आहे, कलम आहे. नंतर एक नारळाचं झाड आहे, पाय सांभाळ खाली. इकडे आतमध्ये इकडे एक कडुलिंबाचं ह्याचं लिंबाचं झाड आहे, पण आता तिकडे गवत असल्यामुळे आपण पुढून जाऊया नको, मी या इथे. हे आवळ्याचं झाड आहे, अवकाश या. हे एक नारळाचं झाड आहे, या इकडे. हे नारळाचं झाड आहे. नंतर हे काजूचं झाड आहे, ते फणसाचं झाड आहे, हे फणस आहे. हे 2 वर्षाचं झाड आहे, हे काजूचं 3-4 वर्ष झाली. या वर्षी पण चांगले काजू लागले होते याच्या. हे झाड जे आहे ते रुद्राक्षाचं झाड आहे. आपल्याकडे झाड जगत नाही असं म्हणतात रुद्राक्षाचं, पण आमच्याकडे फार मस्त झालेलं आहे हे झाड. हे रुद्राक्षाचं झाड आहे, हे 2 वर्ष झाले आता आम्हाला लावून. आम्ही मुंबईवरून हे झाड आणलं आहे रुद्राक्षाचं, हे फार छान झाड झाले. आम्ही पाण्याची टाकी लावलेली आहे, जेणेकरून पाणी ग्रॅव्हिटी फोर्सने खाली जाऊन झाडांना घालता येईल. हे काजूचं झाड आहे, हे आम्ही सगळी सागाची झाडं लावलेली आहेत बांधाला, कारण सागाची ही लागून 25 झाडं लावलेली आहेत सागाची, त्यामुळे सागाच्या झाडाला जास्त करून पाणी घालता घालायची गरज नसते. पावसामध्ये ती येतात, वर्षभर त्यांना पाणी घालायची गरज नाही. त्यानंतर तिकडे एक वरती सोनचाफा लावलेला आहे, तो सुद्धा मस्त आहे. सध्या इथे गवत असल्यामुळे मी तुम्हाला त्याला हे नाही करणार. आणि ही सगळी झाडं बघताय ती काजूची आणि सगळी आहेत. हा जो रस्ता आहे तो सरळ या दत्त मंदिरजवळ जातो, तिथे दत्त मंदिर आहे. आणि हा जो रस्ता जातो तो आपल्या भुलेश्वर, जे आपलं मंदिर आहे गावची शान आहे आमच्या, स्वयंभू आहे शंकराचं मंदिर, तिकडे जातो. पायी जाणारे इकडून जातात आणि गाडीने जाणारे त्या मेन रोडने जातात. तिथून सगळं दिसतं व्यवस्थित.
कोणतं तरी झाड आहे, मगाशी मी तुम्हाला घालून दाखवलं कोणतं तरी झाड आहे, आणि हे दत्त मंदिर आहे. इथे दत्त मंदिरामध्ये गुरुवारी खूप गर्दी असते भाविकांची दर्शनाला. आणि हा आपला असा व्ह्यू इथून दिसतो आहे पाहिलं तर, पूर्ण असा व्ह्यू दिसतो. सर्व हिरवगार पावसामुळे झालेलं आहे. हे बघा, ही अशी भेंडीची फुलं म्हणतात त्याला. ही फुलं जी आहेत ती आत्ता ह्या सीझनला येतात आणि गौरी गणच्या पूजेला ही लोक सगळी घेऊन त्याची गौरीला वाहन करतात ती फुलं. वरच्या पट्ट्याला दोन जिने ठेवलेत, एक तिकडून यायला आणि इकडून जायला, जेणेकरून आपल्याला कुठूनही येता येईल जास्त गवत असेल तर. आता आपण तिकडून आलो आहे, आता आपण इकडून जाऊया. खाली पहा, जरा लाकडं वगैरे आहेत. इकडे पूर्वी एक तागाचं झाड होतं, पण ते तागाचं झाड या झाडांना वाढून देत नव्हतं, त्याच्यामुळे ते आम्ही कापून टाकलं. आता त्याच्या जागेवर दुसरी छोटी छोटी तागाची झाडं आलेली आहेत. गेल्या वर्षी आम्ही इकडे भाजी लावली होती, मस्त भाजी आली होती, पण तिकडे इकडे निगा लागायला यायला मिळत नाही म्हणून आम्ही यावर्षी नाही लावली. थांबवून या, मी तुम्हाला त्या साईडला घेऊन जातो. त्या साईडला आपण जी काही झाडं आहेत त्याची दाखवतो. वरतून ना, वरतून जो दाखवलं होतं तिथे बघितलं घेतलेस का? नाही, मंदिर दिसत आहे. हा दाखव. ठीक आहे, हे आपली घराच्या मागची साईड आहे. त्या पाठीमागे एक पडवी आणि आम्ही WC आणि बाथरूम काढलेलं आहे. आणि पाठी एक छोटा गेट ठेवलेला आहे इमर्जन्सीसाठी जाण्यासाठी, कारण तिकडून पाठी म्हणून एक रस्ता आहे. तो वरती जी वाडी आहे आमची फुलेश्वर वाडी, त्या वाडीत जाताना लोक इकडून जात असतात, तर एक छोटासा एक गेट ठेवलेला आहे. इकडे चहा, गवती चहा म्हणतो, ते गवती चहा आहे. हा गवती चहा आहे, चहा आपण वापरला जातो. ही केळी आहेत, आता ही केळी लागलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. हे बघा, ही केळी लागली. आतापर्यंत 4-5 वेळा लागलेली आहेत केळी. केळीची उंची एवढीच असते. आम्ही ही दापोली तिकडून आणलेली आहेत नर्सरीमधून, त्याची वाढ एवढीच असते, ह्याच्यापेक्षा जास्त वाढत नाहीत ती. त्यानंतर छोटी छोटी जास्वंदीची झाडं लावली आहेत, गुलाबाची झाडं लावली आहेत, त्यांची सध्या झाकून दिलेली आहेत. आणि ही जी फुलं दिसत आहेत ही भेंडीची फुलं म्हणतात त्याला. ह्या फुलांचं गवर ज्या दिवशी येते त्या गवरीच्या वेळेला हे फुलांनी गवर सजवली जाते. आणि दुसरं एक तेरडा म्हणून मिळतो, तो जो तेरडा आहे बघा, हा तेरडा, ह्या तेरड्यानी गवरीची तेरडा घेऊन तिची पूजा केली जाते. हा तेरडा म्हणतात त्याला. हा ह्याची हे घेऊन जातात आणि ती भेंडीची फुलं वगैरे घेऊन गवर सजवली जाते. असं आमचं हे छोटंसं घर आहे. आपल्याला कधी यावं असं वाटलं तर या, आम्ही आपलं स्वागत करू. तसं आम्ही एक छोटीशी गॅलरी आहे, या गॅलरीमध्ये एंट्री ठेवलेली आहे जायला यायला. आणि ह्या गॅलरीतून पाहू शकता हे आमचं मेन गेट दिसत आहे. आमचं एक खेमदेवाचं मंदिर आहे. आणि हीकडे ही जे खालून गेलात तर इथे आमची गुजरवाडी म्हणून आमच्या भावकीची घरं आहेत, तिकडे आमचे कुळ दैवत वगैरे तिकडे आहेत. परत ह्या साईडला पाहिलं तर पाठीमागे आमच्या आजी आणि आजोबांची समाधी आहे. आणि आपण जर पाहिलं तर इथे वरती दत्ताचं देऊळ आहे, त्याच्यामुळे चारी साईडला
हुशारी असते आणि ह्याच्यावरती ह्या रोडनी वरती गेलात तर भुलेश्वर वाडी आणि भुलेश्वराचं मंदिर. या आपल्याला आम्ही घर दाखवतो. छोटंसं घर इथे आहे. त्याच्यामध्ये हा हॉल आहे आणि त्या साईडला बाथरूम आणि टॉयलेट आहे. त्या साईडला किचन आहे. त्या किचनमधून आपण इमर्जन्सी एक्झिट आहे. कधी किचनमधून बाहेर जायचं असेल इमर्जन्सीसाठी तर आपण हा एक्झिट काढलेला आहे जेणेकरून तो आपण बाहेर जाऊ शकतो. महिला वर्गांना आपल्याला तिकडून मेन एंट्रीमध्ये कोण पाहुणे बसलेले असतील आणि त्यांना यायचं असेल तर मग आम्ही इथून त्यांना आतमध्ये एंट्री करतो आणि इमर्जन्सी एक्झिट हे दोन्ही त्याची कामं होतात. तसंच एक छोटासा बेडरूम आहे इकडे प्रायव्हसीसाठी. हा हॉल नंतर हा देवघर आहे. हा देवघर आहे. वरती माळा आहे ज्या आपले कपडे वगैरे वाळत घालतात. वरती माळा आहे. माळ्यामध्ये आपल्याला कपडे वाळत घालतात. बाकी जगाचे काय सामान असतं ते ठेवता येतं. पाठीमागे मी छोटी पडवी काढलेली आहे. ही पडवीमध्ये जेव्हा आपल्याला कार्यक्रम मोठे कार्यक्रम असतात तेव्हा जेवण वगैरे बनवण्यासाठी तिकडचा किचन जो आहे तो लहान पडतो. तेव्हा या किचनमध्ये आपण जेवण बनवतो आणि एखादं बाहेरचं सामान आपले पाहुणे आले की असं सामान असतं तर हे सामान ठेवण्यासाठी जागा लागतं. ते छोटंसं किचन टाईप बनवलेलं आहे. पाणी आणि दोन्ही कनेक्शन प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी दोन्ही आहे इथे. त्यासाठी व्हेंटिलेशन वगैरे जर केलेलं आहे. आपल्याकडे बरीच जेव्हा माणसं येतात तेव्हा आपण त्यांना ते इथे सामान ठेवण्यासाठी जागा करतो. पाठीमागे ही आमची पाठची साईड आहे. त्या पाठची साईडला आम्ही असा दरवाजा बनवलेला आहे. तिथे पण WC आणि हे केलेलं आहे बाथरूम आणि पाहुणी जास्त आले की त्या आपल्याला त्यांची गैरसोय होऊ नये आणि ते एक नळ ठेवलेला आहे जेणेकरून कपडे वगैरे किंवा मोठी भांडी बिंडी घासायची असते तर करू शकतो. आणि हा आपण मग अशी दाखवलं होतं की इमर्जन्सी एक्झिट जो आहे तो कधी पाठीमागून जायचं झालं तर त्यासाठी छोटेसे आणि पाण्याची अरेंजमेंट आम्ही वरती 5,000 लिटरची टाकी लावलेली आहे. इकडे आपण मग अशी पाहिलं तर त्या ती म्युन्सिपाल्टीचं जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये पडतं आणि ग्रॅव्हिटी फोर्स ते पाणी इकडे येऊन सगळीकडे किचनमध्ये टॉयलेटमध्ये वगैरे आपल्याला पाण्याची सुविधा येते. दिवसाला 2 ते 2,500 लिटर पाणी येतं आणि ते आम्हाला 4 माणसांना पूर्ण होतं.